सुधीर मुनगंटीवार ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि अगर कुछ लोगों को नमन करने पर आपत्ति है तो वो लोकतंत्र है। हम इनकी राय बदलने के लिए 26 जनवरी तक प्रचार करने जा रहे हैं। उनके मराठी गीतों में वंदे मातरम का बहुत ही सुंदर वर्णन किया गया है। जो विरोध कर रहे हैं उनसे मैं संवाद करूंगा। मेरे विचार से महाराष्ट्र में किस पार्टी की राय गौण है, जो खाते शिवसेना के पास थे वो शिवसेना के पास ही है। 9 ऑगस्ट का जी घोषणा झाली आंदोलनाची, भारत छोड़ो, क्विट इंडिया, चले जाओ, चंद्रपूर जिल्हा या देशातला असा जिल्हा होता की ज्या ठिकाणच्या स्वातंत्र्यवीरांनी युनियन जॅक खालती उतरवून तिरंगा फडकवला आणि तेव्हा बर्लिनच्या आकाशवाणीवरून घोषणा झाली की भारताचा हा भूभाग इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त झाला। 3 दिवस तो भूभाग मुक्त होता। काही लोकांना नंतर फाशीची शिक्षा सुनावली गेली, काही लोकांनी हातात तिरंगा घेऊन उठावर वंदे मातरम म्हणत युनियन जॅक खालती उतरवून छातीवर गोळ्या झेलल्यात। त्यांचं स्मरण करणं, त्यांचं नमन करणं, वंदन करणं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर देशाला पुढे नेण्याच्या दृष्टीने संकल्प करणं, यासाठी आजचा हा क्रांती दिवस, जगत चिमूर क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो, त्यासाठी कार्यक्रमाला आम्ही जातो। व आपण जी वंदे मातरमची घोषणा केली त्याला काही लोकांनी विरोध दर्शवला, ठीक आहे। वंदे मातरम याचा अर्थच या भूमीचा नमन आहे आणि नमन करण्यासाठी काही लोकांनी विरोध दर्शवला असेल तर लोकशाही आहे। त्यांचं मनपरिवर्तन करण्यासाठी, त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी निश्चितपणे 26 जानेवारीपर्यंत आम्ही अभियान करणार आहोत आणि या अभियानाच्या माध्यमातून ज्या लोकांना भारत भूमीला वंदन करताना अडचणी निर्माण होतात त्यांना आम्ही हा समजवण्याचा प्रयत्न करू। हॅलो शब्द हा 18व्या शतकामध्ये आहे। या शब्दाचा खरा अर्थ आश्चर्य व्यक्त करणे असा होता। 1827 मध्ये हा शब्द आला आणि तो शब्द नंतर रूढ झाला। इंग्रजांची ती आठवण आपण ठेवली आहे तर ती आठवण पुसून आपल्या मराठी गीतामध्ये अतिशय सुंदर वर्णन हे वंदे मातरमचं केलं आहे। वेद मंत्रा हून हा अम्मा वंद्य वंदे मातरम। हो, देवाच्या मुखातून निघालेल्या वेदमंत्रापेक्षा राष्ट्रभक्त देशभक्ताच्या ओठातून निघालेलं वंदे मातरम त्या मला प्राणप्रिय आहे। जे विरोध करत असतील त्यांच्याशी संवाद करू, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू की वंदे मातरम हा काही जातीय, धर्मांध, राजकीय शब्द नाही, हा या देशाचा नमन आहे। या भावनेने आपल्याला, या दृष्टीने याकडे बघायचं। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।